रविवारी तोरसकरवाडी धबधब्याच्या प्रवाहातून वाहून गेलेल्या प्रणव कलगुटके या तरुणाचा मृतदेह आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला सापडला। प्रणवची रविवारपासून शोधमोहीम सुरू होती। अखेर 55 फूट खोल पाण्यात त्याचा मृतदेह सापडला। भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथला 22 वर्षाचा प्रणव मित्रांसोबत तोरसकरवाडी धबधब्यावर गेला होता। रविवारी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला होता। गेले 2 दिवस प्रणवचा शोध सुरू होता। आज कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील दिनकर कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 55 फूट खोल पाण्यात असणारा मृतदेह बाहेर काढला। घटनेनंतर धोकादायक असणाऱ्या या धबधब्यावर वर्षा पर्यटनाला जाऊ नये असे आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले आहे। अतिउत्साहाच्या भरात तरुणाईने कोणतेही वेडेधाडस करू नये। धबधबा किंवा अशा कोणत्याही पर्यटन स्थळी गेल्यानंतर जबाबदारीचे भान ठेवावे आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशी मी प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करत आहे। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।